आणि तुम्ही बघू शकाल रंगच छान आला आहे, टेक्स्चरही खूप छान आला आहे, प्रॉपर अशी सोलापुरी चटणी दिसते. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त चमचमीत झणझणीत सोलापुरी चटणी कशी बनवायची ते बघतो आहे, शेंगदाणा चटणी करतो आहे. नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी मधुराज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. साहित्य काय आहे तर इथे माझ्याकडे शेंगदाणे आहेत, शेंगदाणे भाजून त्याची टरफलं काढून घेतलेली आहेत. तर हे छोटे शेंगदाणे नाही आहे, ज्याला घुंगरू शेंगदाणे म्हणतात ते शेंगदाणे नाही वापरायचे या चटणीसाठी. या चटणीसाठी आपण हे असे टपोरे मोठे किंवा लाल शेंगदाणे जे मिळतात त्यांचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर एक चमचा जिरा, एक छोटी वाटी लाल तिखट, हे रंगाचं लाल तिखट आहे, त्याला तिखटपणा खूप कमी आहे म्हणून मी एक छोटी वाटी घेतली आहे. जवळजवळ 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि मीठ चवीपुरतं. तर सगळ्यात आधी मी इथे तव्यामध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे. या तेलामध्ये जिरं घालूयात, हलकंसं जिरं भाजून घ्यायचं आहे तेलात. शेंगदाणा तेल वापरलं तर उत्तम, त्याचा फ्लेवर खूप छान उतरतं. शेंगदाणा तेल नसेल किंवा गोड तेल नसेल तर जे कुठलं तेल असेल ते घातलं तरी चालेल. त्यानंतर लसूण आणि हे भाजलेले शेंगदाणे. आता हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा मध्यम आचेवर मस्त असे खरपूस भाजून घेत आहेत, साधारण 4 ते 5 मिनिट याला मस्त असा रंग येईपर्यंत. तेलामध्ये भाजल्यामुळे काय होतं, शेंगदाणे एकतर मस्त खरपूस भाजले जातात आणि त्याचबरोबर ही जी चटणी जेव्हा आपण कुटतो तेव्हा त्याला तेल सुटायला पण मदत होते. तुम्ही जर एकंदरीत सोलापुरी चटणी बघितली असेल तर ती थोडीशी तेलकट असते, चिवट असते, तर तसं टेक्स्चर या चटणीला येतं म्हणून तेलाचा वापर करणं आवश्यक आहे. शेंगदाणे या ठिकाणी मस्तपैकी असे भाजून घेतलेत, छान असा लालसर रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट घालूयात आणि मीठ. गॅस बंद करते आणि हे मिसळून घ्यायचं. आता हे जे सगळं मिश्रण आहे शेंगदाण्याचं ते इथे खलबत्त्यामध्ये काढून घेते. खलबत्ता नसेल मिक्सरमध्ये हे फिरवून घेतलं किंवा वाटून घेतलं तरी चालेल. आता हे मस्तपैकी कुटून कुटून घ्यायचं. खलबत्त्यात कुटलेली चटणीची चव खूप छान लागते. मस्त अशी कुटून कुटून घ्यायची. तर इथे ही चटणी मस्तपैकी मी कुटून कुटून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकाल रंगच छान आला आहे, टेक्स्चरही खूप छान आला आहे, प्रॉपर अशी सोलापुरी चटणी दिसते. आता ही चटणी कुटत असताना जर त्याला असं तेलाचं टेक्स्चर नाही आलं किंवा दाणे कुटत असताना त्याला असं तेल नाही सुटलं, खूप ड्राय शेंगदाणे असतील, तर आणखी एखाद दुसरा चमचा तुम्ही तेल ही चटणी कुटत असताना घालू शकता म्हणजे याला हे असं टेक्स्चर खूप मस्त येतं. आहा, ही शेंगदाणा चटणी हवाबंद डब्यात 1-3 महिने व्यवस्थित टिकते. पराठा, पोळीचा रोल, तिखटपुरी यावर खायला अप्रतिम लागते. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा चमचमीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.